पुढची दौड दीर्घ आणि जोखमीची होती. यापुढे पुन्हा कुठे आणि कधी थांबायचे कोणास ठाऊ. जेवढे पाणी आत्ताच पिऊन घेता येईल तेवढे घ्यावे आणि पुढच्या दौडीस तयार राहावं असा त्या मुख्या जीवाने विचार केला. वेळच्या दाटीतून पाखऱ्याने आजूबाजूला नजर टाकली. मागेपुढे इकडे तिकडे चीट पाखरूही दिसत नव्हते. तसा तो तहानलेला घोडा पुढे सरकला. हळूच पाण्यामध्ये पुढचे दोन पाय रोवून पाठ वाकवत ओणवा होऊन पाणी पिऊ लागला. त्याच्यासोबत इतर घोडी पुढे सरकली आणि त्यांनी समोरच्या निवळशंख पाण्याला तोंडे लावली. पाणी पिता पिता थोड्या वेळाने पाण्याची नजर समोरच्या डोहाकडे लागली. पाण्यामध्ये कुणाची तरी रंगीबिरंगी हलत्या झुलत्या आकृत्या त्याला दिसल्या. त्याबरोबर ते हुशार जनावर बिचकलं. त्याने कान टवकारत सरळ मान वर काढून समोरच्या काठाकडे पाहिले. पलीकडच्या वाळूत दबकत लपत छपत संभाजीराजांचा माग काढत वैऱ्याचं एक पथक येऊन पोहोचलं होतं. पुढच्या वाळूत अतिशय घाबरलेला गणोजी शिर्के उभा होता. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशा तोऱ्यात त्याला बोकोटीला खेचून मुकरब खान तेथे घेऊन आला होता. त्यांच्यासोबत 60-70 घोडेस्वार दबा धरून उभे होते. मघाच्या बागेतल्या त्या झटापटीवेळी गणोजीने बाजूच्या झाडोऱ्यात आपले अंग लपवले होते. परंतु पहिल्या झडपेमध्ये थोडीशी तलवारबाजी करून राजे निसटले. तसे मुकर्रब खानाने गणोजीला खेचतच बाहेर ओढले. सुरुवातीला खानाच्या 2000 लष्कराचा लोंढा अजून संगमेश्वराच्या शिवारातच होता. तो गावाजवळ पोहोचला नव्हता. शिवाय शंभूराजांकडे नेमका किती फौजफाटा आहे याचाही मुकर्रबला अंदाज घ्यायचा होता. त्यामुळे सलामीला त्याने थोडीशी माघार घेतली होती. पाठीमागे राहिलेल्या फौजेचे नेतृत्व मुकर्रबचा बेटा इखलास खान करीत होता. आता इखलासही आपल्या 2000 फौजेनिशी संगमेश्वरात येऊन पोहोचला होता. अधिक दंगा न करता किंवा आरोळ्या न ठोकता त्या बापलेकांनी आपली फौज विभागली होती. बाजूच्या झाडाझाडोऱ्यातून रानातून नदीच्या अंगाने त्यांच्या गुपचूप झडत्या सुरू होत्या. वाळूत उभ्या असलेल्या गणोजीची जळकी नजर समोरच्या डोहापलीकडे गेली. त्या झाडीत गुपचूप चोरासारखी पाणी पिणारी ती घोडी त्यांच्या अंगावरच्या त्या रेशमी झाली आणि त्यापेक्षाही पाखऱ्याच्या पायात गुडघ्याच्या वर घातलेले सोन्याचे 4-4 तोडे त्याला दिसले. तसा तो हळूच चेकाळल्या सुरात मुकर्रब खानाला बोलला, खानसाहेब तो पहा संभाजीराजांचा घोडा. पाखऱ्याने आपल्याकडे श्वास रोखून पाहणारे वैरी जोखले. तसा तो इनामी घोडा गरकन पाठीमागे वळला. मोठमोठ्याने खिंकाळत शंभूराजांना धोक्याचा इशारा देत वाड्याकडे जीवाच्या आकांताने धावू लागला. तोवर शंभूराजांनी आत वाड्यात आवराआवर केली होती. ते रंगोबाच्या मातेचा निरोप घेत होते. इतक्यात राजांच्या कानावर पाखऱ्याचे जे अशुभ खिंकाळणे आले तसे त्यांचे काळीच सरकले. त्यांनी ओळखले, निश्चितच वाड्याला वेढा पडू लागलाय. क्षणभर शंभूराजांनी माँसाहेबांचे जिजाऊंचे छत्रपती शिवरायांचे आणि आई जगदंबेचे स्मरण केले. हाच वक्त होता ह्या जंगल रानातून फरार व्हायचा, रानपाखरासारखी भरारी मारायचा. त्यांनी कवी कलशांकडे पाहिले. त्यांचा हात छातीजवळ नीट बांधला गेला होता. तरी अजून त्यांच्या दंडातून रक्त ठिपकत होतं. चेहऱ्यावर असह्य वेदना दिसत होत्या. कवीराजांनीच चटकन शंभूराजांचे पाय पकडले. ते धाय मोकलत रडत ओरडले, राजन आपण निघा नाहीतर कैद व्हाल. कुछ भी करो पहिले निकल जाइये. आता कृतज्ञतेचे दोन आसूर व्हायलाही वेळ नव्हता. रंगोबाने बाजूची तलवार शंभूराजांच्या हाती दिली. कृष्णाबाईंनी राजांच्या डोक्यावरून इडा पिडा टळो म्हणून भाताचे दोन मुटके इकडे तिकडे फेकले. पाखऱ्या अशी आपल्या घोड्याला आरोळी ठोकत शंभूराजे वाड्याच्या पायऱ्या उतरत वेगाने बाहेर धावले. आपल्या धन्याला स्वार व्हायला तोशीच नको म्हणून पुढचे पाय उनवे करत ते मुखेजनावर वाड्याबाहेर उभे होते. राजांनी पटकन पुढे उडी मारून मान ठोकली, लगाम खेचून समोर पाहिले. मात्र एकावेळी महापुराचे पाणी फुटून यावे आणि त्याने अख्ख्या परिसरास वेढा द्यावा तसे वाड्याबाहेर कर्णेश्वराच्या मंदिराकडून समोरच्या श्रृंगारपुराच्या वाटेकडून पलीकडून नावाडीच्या अंगाने मागून नदीच्या बाजूने घोडीच घोडी अंगावर चालून येताना दिसत होती. वैरी खुण्याच्या शिळा मारत होता. पठाण दख्खणी मुसलमान आणि गणोजी शिरक्यांसोबतचे 200 नादान 1500 घोड्यांच्या वाड्याला वेढा पडला होता. चौफेर भाल्यांच्या तलवारींच्या सगळ्यांच्या आवाजांचा रान माजलं होतं. दुष्ट कालियाचे मर्दन करायला गेलेल्या श्रीकृष्णालाच कालियाने घेरले होते. दैवगतीच्या लाटेपुढे मानवी प्रयत्न निष्फळ ठरले होते. बलिदानाच्या भावनेने रणमर्दाच्या उर्मांनी शंभूराजांचे अंग अंग पेटून उठले होते. हाताती तलवार नाचवत त्यांनी जागच्या जागी आपला घोडा वर्तुळाकार फिरवला. परंतु एवढी सशस्त्र फौज असूनही त्या ठाण्या वाघाला काढण्या लावायचे कोणाला धाडस होईना.
लांबूनच मुकर्रब खानाने दोर टाकून राजांना जखडवायचा प्रयत्न चालवला. इतक्यात इखलास खानाने मागच्या अंगाने आपल्या धारदार जमदाड्याचा जोरदार घाव घोड्याच्या पुठ्ठ्यावर मारला. तशी रक्ताची चिळकांडी उडाली. ते जनावर जोराने खिंकाळले, पाय झाडू लागले. राजांनी तिकडे दुःखी नजर टाकली. तितक्यात 60-70 पठाने एकाच वेळी राजांच्या अंकावर तुटून पडले. त्यातील एकाने भाल्याच्या काठीचा जोरदार तडाखा खुब्यावर मारला. तसे शंभूराजे असह्य कळेने बेजार झाले, तसेच उभे राहिले. राजांच्या हातची तलवार गळाली, वैराने डाव साधला. सह्याद्रीचा शंभू राजा कैद झाला. हे करुण दृश्य पाहून कृष्णाबाईंनी दुःखाने दगडावर डोके आपटले. रंगोबा भोवळ येऊन बालिंगावरच खाली कोसळले. राजाला काढण्या पडल्याचं पाहून गर्दीत उभा असलेला गणोजी शिर्के आनंदाने रडत होता. मधूनच डोळे पुसत हसत होता. हे दृश्य खरे की खोटे हे न कळून त्याची अवस्था वेड्यासारखी झाली होती. गेल्या 3 रात्री जागी असलेली गनिमांची फौज आता अल्लाहो अकबर करून आरोळ्या ठोकत होती. काही जणांनी आजूबाजूला उभ्या असलेल्या बघ्यांना काठ्यांनी झोडपून काढले. बाजूची घरे आणि सरदेसाईंच्या वाड्याला सुद्धा आग लावली. अचानक गवसलेल्या ह्या दौलतीचे काय करायचे? वैराची फौज सुद्धा गोंधळून गेली होती. राजांच्या आणि कविराजांच्या अंगावर घोंगडी टाकली गेली. चोरट्यांनी ऐवस पळवा तशी त्या दोघांची मटकळे उचलून त्यांना 2 कोस गावाबाहेर पळवले गेले. डाव्या हाताला वरुणचे पात्र होते. त्या नदी किनाऱ्यावर मकर्रब खान थांबला. आपल्यासोबत फक्त 600-700 घोडेस्वार घ्यायचे. बाकीची दमलेली घोडी आणि दमल्या भागलेल्यांना तसेच गणोजीच्या 200 साथीदारांना मागे ठेवायचा निर्णय झाला. त्यांनी आहे त्या जागीच थांबून पहारा लावायचा होता. पाठीमागून आक्रमण आल्यास ते रोखून धरायचे होते. मुकर्रबने आपल्या सहकाऱ्यांना जो असेल तो खाणा फस्त करा असा हुकूम दिला. आपल्या डगल्यात जीन सामानात जे शिळेपाके अन्न उरले होते ते घोडेस्वारांनी उभ्या उभ्यास खाऊन टाकले. बाजूच्या नदीत घोड्यांना पाणी पाजले. माणसे जनावरे हुशार झाली. शंभूराजे आणि कविकलश अवाक झाले होते. आपण स्वप्नात आहोत की सत्यात आहोत हे काहीच त्यांना कळत नव्हते. इखलास खानाने पुढे होऊन हातपाय बांधले. दोघांनाही 2 घोड्यांवर बांधण्यात आले. त्यांच्या अंगावरचे शाही कपडे फाडले गेले. त्या जागी त्यांच्या अंगावर मुसलमान सैनिकांचे हिरवे डगले चढवण्यात आले. टोकदार दाढी नाही, लांब मुलायम रेशमी खांद्यावर मागून रुळणारे केस नाही, डोक्याचे चकचकीत मुंडन, त्यावर ताज्या जखमांचे गोंधण, अंगावर हिरवे सगे, त्या वेषांतरामुळे शंभूराज आणि कविराज दोघेही इतके वेगळे दिसत होते की कोणालाही त्यांची मूळ ओळख पटणे अशक्य होते. शंभूराजांच्या या रूपाकडे पाहून गणोजी अगदी पोट धरून हसला. आपली जळकी नजर उडवत बोलला, वा वा, रायगडचे राजे संभाजीराज, बेट्या शिमग्यातल्या सोंगापेक्षाही साजरा दिसतोस की रे. गणोजी, पागल हशीखुशी साजरी करायचा हा वक्त नाही, आगे का रस्ता दिखाई. मुकर्रब खानाच्या करड्या आवाजाने गणोजी भानावर आला. त्याने आजूबाजूच्या पर्वत दऱ्या पाहिल्या आणि त्याचे अवसान गळाल्यासारखे झाले. तो घाबरून बोलला, खानसाहेब, त्या दूरवर दिसणाऱ्या पर्वताचं टोक ओलांडून दिवसा उजेडी येथून बाहेर पडलेलंच बरं. नाहीतर मधमाशांचं पोळं फुटावं तसं मराठे अंगाचं लचकं तोडतील माझ्या. लेकिन गणोजी, खुदाची खैर म्हणून सापडलेली शिकार सहजी पसणारी नाही. कुजबी करो, देर रात्रीच्या आत मला कराडचा आमचा मोगली तळ गाठायचा आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.